यशोमती ताई आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, अधिवेशन आहे, सरकारला कशा पद्धतीने घेरणार आहे? 500 कोटीचा विषय काय आहे? महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली आणि जातीय तेढ किंवा असंवैधानिक किंवा संविधानाच्या विरोधात वागण्यासाठी 500 कोटी रुपये कुठून आले आणि कोणी खर्च केले याचं उत्तर असंवैधानिक सरकारने द्यावं. साई, संजय राऊत यांनी आज एक महत्त्वाचं विधान केलेलं, ते म्हणत आहेत की उद्धव ठाकरे हे यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राचा चेहरा राहिले होते मुख्यमंत्रीपदाचा, त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होईल याची घोषणा महाविकास आघाडीनं करायला हवी. नाही, आता त्यांचं मीटिंगमध्ये काय ठरलं आहे हे मला माहिती नाही, पण नक्कीच उद्धव ठाकरे आमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाची आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि ही महाआघाडी महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाते आहे. भविष्यामध्ये त्यांचं नेतृत्व असेल मुख्यमंत्रीपदासाठी तर मान्य असणार काँग्रेसला? आता त्यांचं पक्ष काय ठरतंय हे नाही, त्यांचं नेतृत्व आम्ही पहिलेच मान्य केलेलं आहे. तुम्ही मला उलट सुलट प्रश्न विचारून काहीतरी माझ्या तोंडून काहीतरी चुकीचं बोलवून घेण्याचा प्रयत्न करू नका. उद्धव ठाकरे साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत, आदरणीय शरद पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत आणि सन्मान्य राहुलजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही इंडिया आघाडीमध्ये आम्ही सगळे सोबत आहोत. नवनीत राणांनी टीका केली आहे की आमच्या ब्रँड चोरला, ब्रँडची कॉपी केली. आता ब्रँड कसला, ज्याचं सर्टिफिकेट खोटं त्याचा ब्रँड कसा असू शकतो? त्यांनी माधवी लतांची कॉपी त्यांनी मारली. ओरिजिनली माधवी लतांनी मस्जिदीवर तीर फेकला आणि नंतर त्याची कॉपी, जे स्वतःला ओरिजिनल म्हणून घेतात ते स्वतःच कॉपी आहे, त्यांनी कॉपी मारली, त्यांनी मस्जिदीवर तीर फेकला. आमच्या पोरांचं म्हणणं होतं की हे जे नफरत फैलवत आहे यांच्यावर ते तीर मारायला पाहिजे ना. तर आमच्या तीरामध्ये आणि त्यांच्या तीरामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आम्ही नफरतीच्या विरोधात, आम्ही प्रेमाचं दुकान उघडण्यासाठी तीर फेकला. ते म्हणते की आम्ही कुठेही झुकणार नाही, हा संघर्ष हा लढा सुरूच राहील. आता झुकणार नाही म्हणजे झुकले की? मागच्या वेळेला आमची मतं घेतली, यावेळेला भाजपची मतं घेतली, त्यांचे अजून काय राहिलेलं आहे. ओके, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाड सह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.